सांगली शहरासहित ग्रामीण भागात रात्रीपासून जोरदार पाऊस झालाय. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील ग्रामीण भागातही पाऊस झाला. शेगाव पश्चिम आणि उत्तर भागात मुसळधार पाऊस झाला आहे. काशलिंगवाडी येथे उभ्या पिकात पाणी साचलं असून पिकांचे नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे एवढा पाऊस झालाय की संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण पाणी उभारलेलं आहे आणि यामुळं ही मका आता परत येणारच नाही आणि लवकरात लवकर शासनाने या मकेचा या रानामध्ये रानाचा आमच्यात मकेचा पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा ही शासनाकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.